बीम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सांगली येथील नांद्रे गावी नूतन शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी सर्व बहुजनाला घेऊन शाखेची स्थापना करण्यात आली. या शाखेच्या उद्घाटनाला भीम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रशिक कांबळे तसेच संगीता सादरे कृतिका कुरणे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन समारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला नांद्रे येथील भीम प्रतिष्ठान शाखेचे प्रमुख सौरभ कुरणे तसेच भीम प्रतिष्ठानचे पदाधिकारी राहुल रोहिटे, हिरा कांबळे, प्रतीक सावंत तसेच सामाजिक कार्यकर्ते अनिल कांबळे, सुरेश मदने, बरकत जमादार, सागर नाईक, सकलेन मुजावर, सागर सदरे, साहिल तोडकर तसेच मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधव, बहुजन समाज तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. बहुजन समाजातील तरुण तरुणीच्या शैक्षणिक, आरोग्य तसेच इतर कोणत्याही आणि कसल्याही प्रकारे अन्याय झाला तर त्याला न्याय मिळवून देऊ आणि भीम प्रतिष्ठान त्यासाठी तत्पर राहील अशी ग्वाही भीम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशिक कांबळे यांनी दिली. अंमलबजावणी करण्यासाठी हे या मंडळाचं स्थापन केलेलं आहे. जे कुठलीही संघटना झाल्याशिवाय आणि सर्व तरुण एकत्र आल्याशिवाय विकास होणार नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोललेलं आहे की का संघटित व्हा, संघर्ष करा आणि संघर्ष केल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही. आणि हे आपल्याला संघर्ष कधी करायचा आहे, आपल्या विकासासाठी समाजाचा विकास झाला पाहिजे, तरुणांचा विकास झाला पाहिजे. सर्व तरुण आपल्या ह्या मंडळात निर्व्यसने असले पाहिजे. कुणीही भांडण तंडण न करता विकासासाठी आणि चांगल्या कामासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन आणि ह्या भीम प्रतिष्ठानचे नाव हे आपल्या नांदेड नगरीत असून चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे आपल्याला. आणि शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, त्याचा योग्य वापर योग्य ठिकाणी झाला पाहिजे. आणि सर्वांनी एकत्र येऊन एक विचाराने तिथूनपुढे ही संघटना आपल्याला चालवायचं आहे. कुणाचंही मनात मळ न ठेवता आणि सर्व कुठलेही काम करत असताना आपल्या प्रत्येक सभासदाच्या कानावर घातलं पाहिजे. आणि आपलं पुढचं नियोजन काय असेल हे सर्व आपल्या अध्यक्ष आहेत त्यांचे सर्व टीम त्यांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या समाजातील सल्लागार आहेत त्यांचा पण तुम्ही सल्ला घ्या. आणि काय चांगली चांगली कामं, रक्त शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, नेत्र शिबिर असेल, शैक्षणिक काय काय म्हणजे काय लागेल ते असेल आपण या माध्यमातून कार्यक्रम घेऊया. आणि एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम. सर्वांना जय भीम. भीम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य हे नांद्रे ते नवीन शाखा चालू झालेली आहे. सौरभ कुरणे यांच्या नेतृत्वाखाली येतं भीम प्रतिष्ठानची नवीन शाखा आपण इथे ओपनिंग करत आहे. भीम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याची स्थापना 4 वर्षापूर्वी झालेली आहे. भीम प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आलेले आहेत. आरोग्य शिबिर असेल, नेत्रदान शिबिर असेल, सामाजिक कोविडच्या काळात अन्न वाटप असेल, असे अनेक उपक्रम आपण भीम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने घेण्यात आलेले आहेत. आणि इथून पुढे गावागावात आपण भीम प्रतिष्ठानची शाखा ओपन करत आहोत. आणि त्यात ह्यावेळी आता नांदेडात आपण आहे ना सौरभ कुरणे यांच्या नेतृत्वाखाली इथं भीम प्रतिष्ठानची नवीन शाखा आपण ओपनिंग केलेली आहे. मला शांतीचा संदेश देणारे महाकार्यकर्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती ज्योती फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर महामानवांना माझ्या पुढे भीम प्रतिष्ठा हे सौरभ कुरणे यांनी आपल्या नांद्रे गावात एक युवकांचं काम चांगलं करण्यासाठी केलेलं आहे. तर आपल्या समाजावर कुठलाही अन्याय असतो वेजनाच्या आधी जाऊन वेजनातून तुम्ही मुक्त केलासा तर ह्या विभाग मंडळाचं किंवा भीम प्रतिष्ठाचं कार्य जोरात चालेल. आणि हे कार्य तुम्ही असंच ठेवावं, ह्या कार्याला किंवा ह्या संघटनेला कुठलंही गालबोट लागलं नाही पाहिजे. असं असेल तर सगळ्या विभाग तरुण मंडळीने टाळ्या वाजवायचा, नेता वाजवायचा नाही. जर तुमच्या असून ही गोष्ट होत असेल, हे मंडळ केले कशासाठी, आपल्या समाजावर कुठला अन्याय अत्याचार होऊ नये त्याच्यासाठी केलेलं आहे. तर ते आपण चांगलं पद्धतीने हे कार्य पूर्ण करावं. जसं कोविडच्या काळात कसं ह्या संघटनेनं जेवणाचं अन्नधान्याचं जसं काम केलेलं आहे, तसं आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या आणि कुठल्या आर्थिक जर अडचणी येत असेल तरुण मंडळ जे काम करत आहेत, कार्यरत आहेत, त्यांना आपण कुठलीही कारण त्यांच्यापर्यंत समस्या पोचवावी. त्यांनी नाही जर समस्या आपली त्यांच्याकडून समस्या आपल्या पूर्ण होतील